नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साद लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. भुईबावडा घाटात संरक्षण भिंत कोसळली, ठाकरे शिवसेनेची निष्ठा यात्रा आणि आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी. आता पाहूया सविस्तर बातम्या. पंढरपूरचा पांडुरंग हा लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान. या पांडुरंगाचा आषाढी एकादशी उत्सव होतोय. या निमित्तानं महाराष्ट्रासह परराज्यातील हजारो दिंड्या पंढरपुरात दाखल होत आहेत. वैभववाडी येथील वारकऱ्यांची दिंडी पंढरपुरात पोहोचली आहे. या वारकऱ्यांनी पायी चालून थेट पंढरपूर गाठलंय. त्यांच्या पायी दिंडीची ही क्षणचित्र. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेचे काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेचे काठी डाव मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी माण गंगेचे काठी डाव मांडिला. श्रीरामाचा गजर रघुनामाचा झेंडा रोविला. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. प्रति पंढरपूर सावंतवाडीत आषाढी एकादशी निमित्त मोठा उत्साह पाहायला मिळाला. पहाटे काकड आरती, विठ्ठल रखुमाईला दह्या, दुधाचं स्नान घालून सोहळ्यास प्रारंभ झालाय. संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांची मांदियाई विठ्ठल मंदिरात असणार आहे. या निमित्तानं सावंतवाडी नगरी विठू नामात दुमदुमून गेली आहे. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल 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 हरी, विठ्ठल 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 हरी, विठ्ठल 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 हरी, विठ्ठल 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 हरी. पांडुरंग पांडुरंग वेदमूर्ति पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग वेदमूर्ति पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग वेदमूर्ति पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग वेदमूर्ति पांडुरंग, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग
आषाढी एकादशी निमित्ताने देवगड येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी तांदळावर विठुराय साकारले. हे चित्र साकारण्यासाठी त्यांनी 5 ते 10 मिनिटांचा कालावधी लागला. हे चित्र ऍक्रेलिक कलर वापरून विठ्ठलाची कलाकृती साकारली आहे. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावे ना. तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवे ना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवे ना. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावे ना. ऐसे लाभ मान देगा देवा दान, चरणात ध्यान लाभू देगा. अमृताची वेळ अमृताचा कुंभ, भक्तीचा मृदुंग वाजू देगा. नमस्कार, मी चित्रकार अक्षय मिसरी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी विठुरायाचे चित्र साकारले. तांदळावरती ऍक्रेलिकचा कलर वापरून 5 ते 10 मिनिटात चित्र साकारले विठुरायाचं आषाढी एकादशीच्या निमित्ताने. धन्यवाद. शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठावन यात्रा उद्यापासून निष्ठा यात्रा उद्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये निष्ठावन लावत पुढामध्ये याची सुरुवात होत आहे. खरं तर उद्धवजींनी गेल्या 5 वर्षापर्यंत मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्षामध्ये जे काय काम केलं ते लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत. आणि ज्याप्रमाणे त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्यावर विश्वासघात झाला आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्यात आलं आणि पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे, तरच कोकणाचा विकास होऊ शकतो. आणि त्याचबरोबर जे आज निष्ठावंत म्हणून राहिले लोक, ते खरं तर अनेक आमिष असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक कार्यकर्ते निष्ठावंत राहिले आणि त्यांचा सन्मान आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या सीट शिवसेनेने निवडून आले पाहिजे. आणि ह्या निष्ठावंतांच्या वतीने उद्धवजी ठाकरेंना हे गिफ्ट आम्ही मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत. आणि या यात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावात ही उद्धवजी का मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे आम्ही समजावून सांगणार आहोत. ज्याप्रमाणे काल शंकराचार्यांनी सांगितलं की उद्धवजींचा विश्वासघात झाला आहे, हिंदू कधी विश्वासघात करत नाही, हे पण आम्ही लोकांना सांगणार आहोत. आणि सध्याच्या राजकारणामध्ये सरकारने, महायुतीच्या सरकारने जी काही आम्ही आश्वासनं दिली आहेत ती सगळी आश्वासनं खोल ठरली आहेत. आज आपण बघितलं सर की गेट बेरोजगारांना भरती असून देत, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले असून देत, आज डॉक्टर उपलब्ध असून देत, औषधांना पैसे असून देत, परंतु वारेमार मात्र आश्वासन देतात जी अजून कधीच सत्ता उतरणार नाही. आणि ह्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही पर्दाफाश या यात्रेच्या निमित्ताने करणार. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावे ना. तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवे ना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवे ना. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावे ना. ऐसे लाभ मान देगा देवा दान, चरणात ध्यान लाभू देगा. नमस्कार, आज आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेले आहेत आणि त्याचंच औचित्य साधून मी आरवली सोनसुरे येथे विठ्ठलाची वाळू शिल्पामध्ये
महाराष्ट्रातली सर्वात लहान 16 इंचाची विठ्ठलाची मूर्ती मी या ठिकाणी साकारलेली आहे आणि ते माझी ही कला मी विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी 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 जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग पद्धतीने आषाढीचा कार्यक्रम केला जातो. ज्या पद्धतीत पंढरपूरला एकादशीला जो उत्साह कार्यक्रम केला जातो तसाच प्रत्येक विठ्ठल मंदिरात केला जातो. त्याच पद्धतीत आमच्या आरंगवाडी मंदिरात पण केला जातो आणि तिकडे सकाळी अभंग स्नान 5 वाजता होतं आहे. अभंग स्नान झाल्यानंतर मग दुपारी महाआरती होते, देवाला फळाहार दाखवला जातो. तो झाल्यानंतर मग स्थानिक भजने वगैरे महिलांचा पावला वगैरे असा कार्यक्रम होता. त्यानंतर मग एक हरिदिनी असते, त्याचं पूजन केलं जातं. एक पूजा बांधून ब्राह्मण पूजा करतो, हरिदिनीचा व्रत वाचला जातो त्या ठिकाणी आणि त्याची मग सांगता होते. त्याच्यानंतर रात्री एक भजन होतं, ती पूजा हरिदिनीची हे झाल्यानंतर कथा वाचून झाल्यानंतर एक गावातील स्थानिक भजन मंडळ उत्तरवाड्याची भजन मंडळ भजन सादर करतात. त्यानंतर मग आम्ही पूर्ण रात्रभर जागर करतो, म्हणजे जागरण करावं असं पोतीत लिहिलेलं आहे. एकादशी, आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या एकादशींना पूर्ण जागरण करावं असं पोतीमध्ये लिहिलेलं आहे. त्या पद्धतीत आम्ही जागरण वगैरे करू. पहाटे 4:30-5 वाजता आम्ही पूर्ण गावामध्ये हरिदिनीचं त्या हरिदिनी पूर्ण नाचवतो आणि नाचून मग गाव प्रदक्षिण करून आम्ही समाप्त करतो. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. 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 विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेचे काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेचे काठी डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. वाळवंटी माण गंगेचे काठी डाव मांडिला. श्रीरामाचा गजर रघुनामाचा झेंडा रोविला.
पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग कणकवलीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात बालशिवाजी इंग्लिश मीडियमच्या छोट्या वारकऱ्यांनी विठ्ठलाचे अभंग गायले. आषाढी एकादशीनिमित्त सिंधुदुर्गातील सर्वच विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. त्यामध्ये अभंग, कीर्तन, भजनं, हरिपाठ यांचं नियोजन करण्यात आलंय. सकाळपासून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी रांग लागली आहे. कणकवलीत विठ्ठल मंदिरात यावेळी लहान मुलांनी पालखी आणून भजन कीर्तन केलं. यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली होती. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांसोबत कला शिक्षक केदार टेमकर यांनी विठुरायाची पाण्यावर रांगोळी साकारली. अवघ्या 1.5 तासात ही रांगोळी साकारण्यात आली. पाण्यावर रांगोळी टाकता येण्यासाठी वापरले जाणारे तंत्र याची विशिष्ट माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. याची डोळा, याची देही रंगमय वातावरणात विद्यार्थ्यांनी पाण्यावरील रांगोळीचा आनंद लुटला. प्रशालेचे प्राध्यापक, सहकारी शिक्षक वर्ग आणि संस्थेनं हा उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य केलं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 ओ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 ओ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. मोहरम ताजिया हा सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा उत्सव आहे. मालवणात मुस्लिम बांधवांच्या वतीनं मंगळवारी सायंकाळी मिरवणुकीसह प्रथेप्रमाणे मोहरम उत्सव साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवणवासियांच्या ऐक्याचं प्रतीक दर्शवणाऱ्या मोहरम ताजियाकडे शिवकालीन उत्सव म्हणूनही पाहिलं जातं. मालवण बाजारपेठ भरड ते राजकोट अशी ढोल ताशांसह ताबूत ताजिया मिरवणूक पार पडली. किल्ले सिंधुदुर्ग मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे किल्ल्याच्या रक्षणासाठी असलेले किल्लेदार मुस्लिम बांधव होते. त्यापासून हिंदू आणि मुस्लिम धर्मात सर्व धर्म समभावाचं प्रतीक असणारा मोहरम ताजिया उत्सव शिवरायांनी मालवणात सुरू केला. आज अनेक वर्ष लोटली तरी शिवकालीन प्रथा आजही हिंदू मुस्लिम बांधवाच्या वतीनं साजरी होताना दिसते. मोहरम म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर, हजरत अली, हजरत फातिमा, इमाम हुसेन, हजरत इमाम हुसेन या पाच पवित्र आत्म्यांचे प्रतीक म्हणजे ताबूत मानलं जातं. किल्ले सिंधुदुर्ग येथील मुस्लिम हिंदू बांधव एकत्र येत बुधवारी दुपारी 1 वाजता शिवराजेश्वर मंदिरात ताबूत आणण्यात आले. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यात आली. शिवराजेश्वर मंदिरा सभोवताली ताबूत मिरवणुका झाल्यानंतर होडीच्या सहाय्यानं मालवण मेढा पिराची भाटी इथं आणण्यात आली. इथं आणखीन एक ताबूत सजून मालवण मेढा बाजारपेठ भरड मार्गे फोकांडा पिंपळ ते मेढा राजकोट अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील ताबूत आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. मिरवणुकीत मालवणातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मेढा राजकोट समुद्र किनारी या ताजियाचं सायंकाळी विसर्जन करण्यात आलं. यावेळी मालवण पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एक दिशा मार्गानं दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. मुंबई गोवा महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक मालक सभासदांनी भाडेवाढीसाठी संप पुकारला. मागील 10 ते 15 वर्षात भाडेवाढ झालेली नसून अनेक वेळा ट्रान्सपोर्ट मालकांना भाडेवाढी संदर्भात विनवण्या करून देखील कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. उलट भाडेवाढ वगळता ट्रान्सपोर्ट वाल्यांचे तसेच मधील ब्रोकर असणाऱ्यांचे कमिशन वाढले. त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील वाहन चालक मालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे हा मार्ग पत्करल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. मागील अनेक वर्षापासून भाडेवाढीसाठी आम्ही संघर्ष केला. बरेच दिवस झाले. आज मुंबई गोवा रत्नागिरी साईडला ज्या 400 पेक्षा अधिक गाड्या या रोडवर चालतात. जे काय आज आहे ते गाडीवर आहे. प्रत्येक कुटुंब, प्रत्येक ड्रायव्हरचं, प्रत्येक गाडी मालकाचं जे काय काय आत्ताचे उदरनिर्वाह आहे गाडीवर चाललेलं आहे. अनेक कित्येक वर्ष गाडी भाडेवाढ होत नाही आहे.
त्यासाठी आम्ही आज मुंबईवा रोडवर फक्त गाडीवाल्यांना समज देतो आहे, भाडेवाढसाठी आम्ही प्रत्येक गाडीवाल्याला आम्ही समज देत आहोत. आम्ही आमचं ट्रान्सपोर्टवाल्यांना एकच आव्हान आहे, लवकरात लवकर भाडे वाढवावी आणि ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे. लवकरात लवकर तुम्ही भाडेवाढ करा आणि जास्तीत जास्त गाडीवाल्यांना फायदा होऊ दे, ही आमची एक त्यांच्याकडे विनंती आहे. वाहन चालक मालक सामाजिक संघटना कार्यक्षेत्र भारत, मी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कृष्णा बाळासाहेब. आज या ठिकाणी आम्ही वाशीमध्ये सर्वजण जमलो आहोत. आज 3 दिवस झाले आमच्या सर्व गाडीवाल्यांनी स्ट्राईक केला असून हा स्ट्राईक भाडेवाढी संदर्भात केला आहे. गेले काही वर्ष, कित्येक वर्ष झाले म्हणजे मला वाटते जवळपास 10 वर्ष भाडेवाढी झालेली नाही आहे. जी भाडेवाढ व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे झालेली नाही आहे आणि जो 10 वर्षापासून रेट सुरू होता तोच रेट सुरू आहे. डिझेलचे दर मात्र वाढले पण भाडेवाढ काही झालेली नाही आहे. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व ट्रान्सपोर्टवाल्यांना निवेदन दिले असून त्या निवेदनाचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा असं त्यांना विनंती करतो. आणि लवकरात लवकर ही भाडेवाढ तरी करावी, कारण कसं आहे माहिती आहे कोणत्याही गाडीवाल्यांना राजकीय सपोर्ट किंवा कुठल्याही आणि अजून कोणत्याही व्यक्तीचा त्याला सपोर्ट नसतो आणि त्या सपोर्ट नसल्यामुळे आमच्या सर्व गाडीवाल्यांवरती भाडेवाढ न झाल्यामुळे गाडीचे हप्ते कुठून भरावे, घर खर्च कसा चालवावा, गाडीचा मेंटेनन्स कसा काढावा आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून अक्षरशः ती गाडी एक लेवलला जाऊन एकतर बँकवाला ओढून नेतो किंवा तो गाडीवाला आत्महत्या करतो अशी वेळ आज गाडीवाल्यावरती आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. तर आज 3 दिवस झाले आम्ही मुंबईमध्ये स्ट्राईक करतो आहोत वाशीमध्ये आणि ह्या सर्व गोष्टीचा संपूर्ण ट्रान्सपोर्टवाल्यांना आम्ही निवेदन दिले असून त्यांनी ह्या गोष्टीचा अतिशय गांभीर्याने विचार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. वाहतुकीसाठी एकमेव सुरू असलेल्या भुईबावडा घाटात संरक्षण भिंत कोसळली आहे, तसेच रस्त्याच्या साईड पट्टीला भेगा पडल्यात. यावर्षीच केलेली भिंत कोसळल्यानं कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जाते. तळेरे कोल्हापूर महामार्गावरील करुण घाट रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे भुईबावडा घाट मार्ग हा एकमेव पर्याय सध्या या दोन्ही मार्गावरील वाहन चालकांना आहे. परंतु हा घाट मार्ग देखील आता वाहतुकीस धोकादायक बनण्याची चिन्ह आहेत. भुईबावडा घाट रस्त्यातील संरक्षक भिंत कोसळली असून या भिंतीलगत रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या, त्यामुळे रस्ताही खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षीच बांधलेली संरक्षक भिंत कोसळल्यामुळे कामाच्या दर्जाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान भुईबावडा घाटात पडझड सुरू झाल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या वैभववाडी, तळेरे, खारेपाटण या परिसरात शेकडो वाहन चालकांसाठी कोल्हापूरला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्याच घाटात आता पडझड सुरू झाल्यामुळे व्यापारी देखील चिंतेत आहे. बांधकाम विभागानं ज्या ठिकाणी संरक्षक भिंत खचलेल्या ठिकाणी बॅरल उभी केलीत, परंतु त्याच बॅरलच्या बाजूला रस्त्याला भेगा पडलेल्या आहे. करुळ भुईबावडा घाट मार्गांच्या कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये मंजूर होतात. गेल्या 2 वर्षात भुईबावडा घाटात रस्त्याचं रुंदीकरण, बाजूपट्टी, संरक्षक भिंत बांधणं, गटार आदी कामं करण्यात आली, परंतु ही बहुतांशी कामं निकृष्ट झाली आहेत. निकृष्ट कामांचे नमुने या घाटात पाहायला मिळतात. असाच प्रकार करुळ घाटात काही दिवसांपूर्वी घडला होता. अशा निकृष्ट कामांमुळे दोन्ही घाट मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागले. श्रीधर साळुंखे, कोकण साथ लाईव्ह, वैभववाडी. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साथ लाईव्हचं युट्यूब चॅनल. विठ्ठल नामाच्या गजरानं अवघी नाधवणे नगरी दुमदुमून गेली. निमित्त ठरलं आषाढी एकादशी उत्सवाचं. या उत्सवाची ही क्षणचित्र. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागचे काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागचे काठी डाव मांडिला. ओ विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. ओ वाळवंटी माण गंगेचे काठी डाव मांडिला, वाळवंटी माण गंगेचे काठी डाव मांडिला. श्रीरामाचा गजर रघुनामाचा झेंडा रोविला,
रोविला श्रीरामाचा गजर रघुनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा 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 झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेचे काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेचे काठी डाव मांडिला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी माण गंगेचे काठी डाव मांडिला श्रीरामाचा गजर रघुनामाचा झेंडा रोविला पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी 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 पांडुरंग हरी जय जय हजारो भाविकी अनेकांनी उपस्थित झालेले आहे आणि विठ्ठल रुक्माई मंदिर नाधवडे गावठा या ठिकाणी आज मोठ्या संख्येने गेली चार पाच वर्ष या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व भाविक या सिंधुदुर्गातील त्याचप्रमाणे रत्नागिरी राजापूर सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहते. खरं म्हणजे हे आमचं भाग्य आम्ही समजतो सिंधुदुर्गवासियांचं. कारण काय की पंढरपूरला प्रत्येकाला जाणं शक्य होत नसतं. तर आज या ठिकाणी या सिंधुदुर्गामध्ये नादवडे गावामध्ये पंढरी वसली आहे असा भास व्हावा अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. खरोखरच या नादवडे गावातील सर्व माझे मानकरी मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व तरुण कार्यकर्ते महिला वर्ग सर्वांना लाख लाख धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण एवढं सुसज्ज नियोजन या ठिकाणी या मंडळाने केलेलं आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी ही मंडळी खरोखरच एक वातावरण अतिशय चैतन्यमय असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा कार्यक्रमाला आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा सत्कार केला आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. खरोखरच आम्ही भाग्यवान असं समजतो आणि आज पंढरीला पांडुरंगाशिवाय भगवंताशिवाय माणसाचा श्वास परमेश्वराशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. कर्ताकर्मी तर तो पांडुरंग आहे आणि म्हणून जोवरी परमेश्वराचे हात कटेवरी आहेत तोपर्यंत आपल्याला कशाची घाबरण्याची कारण नाही. अनेक संकटं येतात परंतु जोपर्यंत भगवंताने कमरेवर हात घेतलेले आहेत आणि भक्तांसाठी उभा आहे तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही. ज्या दिवशी परमेश्वर हात मात्र कमरेवरून खाली करेल त्या दिवशी मात्र कोणाचं काय सांगता येणार नाही. आणि म्हणून पांडुरंगाने सर्व घडवलेलं आहे. संपूर्ण जगाचा कर्ता पांडुरंग आहे आणि अशा विठ्ठल रुक्माईच्या या कार्यक्रमासाठी खरोखरच एवढ्या लोकांनी ही ठिकाणी ही गर्दी केली आहे मनापासून सर्व भाविकांना लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. तुमच्या या सेवेमध्ये अनेक नामवंत भजनीबुवांनी भजनं या ठिकाणी आणलेली आहेत. तुमच्या या भजनरूपी सेवेमध्ये दिंडीमध्ये आपण जो या ठिकाणी मनसोक्त जो आनंद घेत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परमेश्वराने चांगली शक्ती द्यावी ताकद द्यावी. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या पांडुरंगाने पूर्ण कराव्या आणि येथील सर्व आयोजक आहेत त्यांनाही उदंड असं आयुष्य परमेश्वराने द्यावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व भक्तांना भाविकांना महिला भगिनींना या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं उत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. पण जे
प्रति पंढरपूर या ठिकाणी निर्माण केलं, जो भक्तिरसाचा जो वारसा आहे, जो जी परंपरा आहे ती गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी आपण कायम करण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या या दिंडी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी करता। खरं तर माझ्या या नादवडे गावातले सर्व ग्रामस्थ, सर्व माझे मुंबईकर आणि मोठ्या संख्येनं असलेल्या महिला भगिनी, खरं तर गावातल्या प्रत्येक वाडीमधनं आज एक या ठिकाणी एक दिंडी त्या विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरामध्ये आपण आणलेली आहे आणि जो प्रतिसाद म्हणजे हजारोंच्या संख्येनं लोक या नादोडेसारख्या ग्रामीण विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आज उपस्थित आहे। खरं तर हा जो उत्सव आहे, हा उत्सव हा सगळ्या जगाला, देशाला आणि महाराष्ट्राला एक दिशा देणारा उत्सव आहे। ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येनं वारकरी भाविक हे विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी ही जी काय आषाढी एकादशीची जी वारी आहे ही वारी त्या ठिकाणी पूर्णत्वास येते। या महाराष्ट्रातले हजारो भाविक प्रत्येक गावातनं, जसे आपण नादवड्यातनं आज या मंदिरामध्ये या ठिकाणी आला, तसे महाराष्ट्रातला सगळे वारकरी, सगळे भक्त हे मोठ्या संख्येनं त्या पंढरपूरकडे विठोबाच्या दर्शनाला त्या ठिकाणी जातात। आणि म्हणून ही महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, जो वारसा आहे, हा वारसा गेले शेकडो वर्ष, अनेक वर्ष हा त्या ठिकाणी हा वारकरी संप्रदाय, हा भक्त परिवार त्या ठिकाणी जपतोय। आणि म्हणून कुठली जात असेल, धर्म असेल, रंग असेल, हे सगळं बाजूला ठेवून सगळे त्या ठिकाणी या भक्तिरसाच्या परंपरेमध्ये एकरूप होतात आणि महाराष्ट्राला एक संघ ठेवण्याचा प्रयत्न या निमित्तानं या सगळ्या उत्सवामधनं होतो। आणि म्हणून ही परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे, ती आपण गावामध्ये त्या ठिकाणी राबवलेली आहे। नादवडेमध्ये गेली 5 वर्ष मुंबईकर असतील, नादवडे गावातले ग्रामस्थ असतील, अशा प्रकारचा एक प्रति पंढरपूर हा जो काही सगळा आज जो काही नादवडेचा मंदिर विठ्ठल रखुमाई मंदिर परिसर आहे, भक्त जनांनी असा फुललेला आहे की जसं काय येतं प्रति आपण पंढरपूरच त्या ठिकाणी निर्माण केलंय असा त्या ठिकाणी भास होतो। आणि म्हणून हे जो काय आपलं जे काय ईश्वराचं जे काय नामस्मरण आहे, हे भजन कीर्तन असेल, दिंडी असेल, याच्यातनं आपण त्या ठिकाणी करतो। आणि खरं तर मी परमेश्वराकडे, विठ्ठल रखुमाईकडे एवढंच सांगतो की माझ्या सिंधुदुर्गला, माझ्या महाराष्ट्राला, या सगळ्या भक्तांना त्या ठिकाणी सुख समृद्धी दे, चांगला आशीर्वाद दे आणि या महाराष्ट्राची, या जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती कर, अशा प्रकारचं त्या ठिकाणी मी विनम्र असं त्या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। जेवढी भक्ती आपण परमेश्वराची करणार आहोत, विठोबा रखुमाईची करणार, एक असं एकादशीच्या निमित्तानं या सर्व भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। भुईबावडा घाटात संरक्षण भिंत कोसळली, ठाकरे शिवसेनेची निष्ठा यात्रा आणि आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साथ लाईव्ह। धन्यवाद।